स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांची 50वी पुण्यतिथि, 50व्या पुण्यतिथीच्या निमित्तात गोय सरकारच्या वतीने आणि समस्त गोयच्या लोकांच्या वतीने हांव तांकां आदरांजली उक्ता। आयच्या कार्यक्रमांक माझे बरोबर आमचे पॉवर मिनिस्टर बापसुदीन ढवळीकर असतात। भाऊसाहेब बांदोडकर यांची पुराय फॅमिली या कार्यक्रमांक आमच्या बरोबर असतात। 50वी पुण्यतिथीच्या निमित्तात सरकारान वेगवेगळे कार्यक्रम राज्यात आयच्या दिसा आणि फुडले वर्षभर मिळून एक ठराविक कार्यक्रम हे वेगवेगळ्या अशा पद्धतीचे कार्यक्रम करपाचे ठरवला। तितूंतलो मेन कार्यक्रम जो आसा आज डॉक्टर रघुनाथ माशेलकर हांच्या वतीन आम्ही बिल्डिंग न्यू इंडिया हाजेर जो लेक्चर ऑर्गनायज केला तो आमचे जिमखाना पणजे हांगासर ऑर्गनायज केला। ताजे व्यतिरिक्त सरकारान GFA जे गोवा फुटबॉल असोसिएशन आणि GFDC हांच्या संयुक्त विद्यमानान भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक हे आयोजन करपाचे ठरवला, जेणेकरून भाऊ हे फुटबॉल प्रेमी आशिले ताज्या निमित्तात गोयातलो फुटबॉल टॅलंट यंग भुरगे हे समोर येवचे आणि त्यांना खेळपाचो एक वाव मेळचो तो हे कार्यक्रमाचं आयोजन फुडल्या एक 3-4 महिन्या भितर फुटबॉल भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल हो कार्यक्रम ऑर्गनायज जातलो। हाज्या व्यतिरिक्त आम्ही भाऊंचे समाधी स्थळ जे असा भाऊसाहेब बांदोडकर स्मृती स्थळ हे पुराय रिनोव्हेशन करपाचे ठरवला आणि हे रिनोव्हेशनचे काम आयज आमचं जो फाउंडेशन स्टोरी जाता रोखडेच तेही काम जातले, फुडल्या वर्षभराच्या भितर ताजेही काम पुराय जातले। हाज्या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम खास करून एड्युकेशनल कार्यक्रम भुरग्यांक भाऊसाहेब बांदोडकरांच्या कार्यकाळात पहिले मुख्यमंत्री आशिले गोयचो विकास कशा पद्धतीन झाला व त्यांच्या समोर दौरपास आणि पत्रकारांच्या बरोबर भासाभास व त्यांनाचे गोय आताचे गोय हाजेर भासाभास अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम हे वेळच्या वेळी दौरले वयतले। विशेष करून आम्ही म्हणटा जेका लेक्चर सिरीज जी दौरपास जाय आम्ही विजन ऑफ गोवा हाजेर भर दौरता असताना अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम हे भारतीय जनता गव्हर्नमेंटाच्या वतीने आयोजन केला। ताज्या व्यतिरिक्त तांची पार्टी MGP पार्टी तांच्यांनी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनायज केले असा, ताज्या व्यतिरिक्त तांची फॅमिली हांच्यांनी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनायज केले असा। ज्या ज्या जाग्यार सरकार आपूण सहभागी जावपाक शकता त्या कार्यक्रमांनी सरकारूय सहभागी जातले, पण निश्चितरित्या भाऊसाहेबान केल्ले काम हे आम्ही परत एकदा म्हणजे आम्ही प्रत्यक्ष तर भाऊसाहेबाक पळोवपाक पावना, पण त्यांच्या स्मृतींतल्यान त्यांचे काम विशेष करून गावागावात असलेली प्रायमरी शाळा हे आम्ही तेच शाळे खातीर गोयचे लोक हे शिकपाक शकले, गोयचे लोक हे शिक्षणाच्या वटेन वचपाक शकले। आज हांवूय बी प्राउडली सांगता म्हजे प्राथमीक शिक्षण जर खंय जाले असत जाल्यार ते म्हज्या गावातल्या प्राथमीक शाळेत झाले आणि म्हणून तर म्हणजे ह्या वर्षाच्या निमित्तात आम्ही मॅक्झिमम शाळा ह्यो खूप फाटल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात रिनोव्हेट झाल्यो, नवीन बांधून झाल्यो, बट तरी सुद्धा एखादी दुसरी शाळा जर रिनोव्हेट जावपाची उरल्या असत जाल्यार ह्या पूर्ण 1 वर्षाच्या भितर ती शाळा जी असा ही परत एकदा रिपेअर रिनोव्हेट ही केली वयतली। निश्चित ह्या वर्सा खंयसरूच एकही शाळेचे कामकाज हो उरचो ना हाजी आम्ही खबरदारी घेता आणि परत एकदा हांव भाऊसाहेबांचे कार्य परत एकदा याद करता, त्यांच्या स्मृतीक आदरांजली दिता। जय हिंद।